महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा जिल्ह्यातील 33 केंद्रावर घेण्यात येत आहे. पेपर क्रमांक 1 चा पेपर जो आहे तो सकाळच्या 17 होता. 10:30 वाजता हा पेपर सुरू झालेला आहे. मात्र काही जिल्ह्यातील केंद्रावर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर घेता आले नाहीत, कारण उशीर आल्यामुळे ते विद्यार्थी आज जाऊ शकले नाही अशा पद्धतीनं केंद्र प्रमुखांनी सांगितलेलं आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी विवेकानंद कॉलेज परिसरामध्ये आपण आहोत आणि विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राबाहेरच या ठिकाणी ठिय्या मांडलेला आहे, कारण या विद्यार्थ्यांना आतमध्ये सोडण्यात आलेलं नाही. आपण सांगितलं काय सांगाल काय नाही. किती वाजता तुम्ही केंद्रावर पोहोचलेला आहे? 10:10 आम्ही आज सेंटरवर पोहोचलेलो. परत आम्ही पहिला हिथं आलो. हिथं आमचा ब्लॉक नंबर नव्हता, मग आम्हाला तिकडं पाठवलं, त्यामुळे जरा थोडा लेट झाला. मग तिथून नंतर प्रेसवाले बोलवल्यावर प्रेसमध्ये आत घेतलं आम्हाला. आम्ही पेपर पण लिहिले, 15 ते 16 प्रश्न आम्ही सोडवलेले आहेत आणि त्यातून आम्हाला पेपरवरून उठवून लावून बाहेर काढून दिले आम्हाला. हजर होतो तरी पण आम्हाला गेटवर कुठेही लिहिलं नव्हतं की या सेंटरचा पेपर इकडे आहे तिकडे आहे. एकाच गेटवर फक्त माहिती लिहिली होती. त्या माहितीवरून आम्ही शोधत पेपर एक्झामचं सेंटर त्या ठिकाणी पोहोचलो. त्यात आणि एसटी बंद एसटीचा संप आहे तुम्हाला सगळंच ठाऊक आहे. तरी पण आम्ही त्या अडचणीवर मात करून त्यातनं पण बाहेर पडून आम्ही त्यातून पेपरला येण्यासाठी धडपड करून इथपर्यंत पोहोचलो. वॉर्निंग बेल होण्याच्या आधी तुमच्या आम्ही बाहेर होतो, तरी पण तुम्ही आम्हाला आत नाही घेतलं. आम्हाला पण रूल माहित आहे, वॉर्निंग बेल झाल्यानंतर आम्ही वॉर्निंग बेल ही 10 अगोदर असते. आम्ही पेपर दिला ही आधी, तरी पण तुम्ही त्या आधी आम्ही 10 होतो तरी पण तुम्ही गेट बंद करून आम्हाला बाहेर ठेवले. हा तुम्ही आमच्या अन्याय केलेला आहे. आम्ही पेपर सोडवला अर्धा, तुम्ही अर्धा आम्ही सोडवलेला पेपर असताना आम्हाला बाहेर परीक्षा रद्द झाली. चार वेळा परीक्षा रद्द झालेली आहे आणि आम्ही 10:15 वाजता येऊन सुद्धा नंबर बघेपर्यंत आम्हाला गेटवरून हाकललं आणि आत घेतलेलं नाही आहे. पाहू शकता वेळेच्या आधी ठिकाणी विद्यार्थ्यांनी आलेले आहेत, मात्र त्यांना आत घेतलेलं नाही असं विद्यार्थ्यांचे म्हणणं आहे. आणि इथूनच विवेकानंद कॉलेजमध्ये 3 सेंटर असल्यामुळं या ठिकाणी विद्यार्थ्यांचा सुद्धा गोंधळ झालेला आहे. एकाच ठिकाणी 3 केंद्र असल्यामुळे नेमकं पोहोचायचं कुठं, कारण या ठिकाणी कोणत्या प्रकारची बोर्डसुद्धा लावण्यात आलेली नाहीत असा आरोप विद्यार्थ्यांनी केलेला आहे. त्यामुळे एका बाजूला डीएड आणि बीएड धारकांच्यावर बेरोजगाराची टांगती तलवार असताना अशा पद्धतीनं अनेक केंद्रावर विद्यार्थी परीक्षेला मुकलेले आहेत. यानंतर राज्य शासन काय पावलं उचलणार आहे हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन केदार जाधवसह जावेद तांबोळी, यस न्यूज, कोल्हापूर.